न्यूज लाइन अचूक वेधक। एक तर्फी प्रेम प्रकरणातून युवतीचा गळा चिरून खून। पाटण तालुक्यातील चाफळ येथे घडलेली ही घटना। चाफळ गावाच्या प्रवेशद्वारावर युवतीवरती चाकूने हल्ला करून युवतीचा खून केला। सदरची घटना ही एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडली आहे। हल्लेखोर युवक व मृत युवती हे दोघेही मूळचे कोरेगाव तालुक्यातील आहेत, मात्र ही घटना पाटण तालुक्यातील चाफळ येथे घडली आहे। एकतर्फी प्रेमात दिवाना झालेला अनिकेत मोरे हा केवळ 22 वर्षीय वयाचा युवक असून शेतमजुरीची कामे करत होता, मात्र प्रेमामध्ये इतका पागल झाला की त्याने आपल्या प्रेमास नकार मिळतो हे लक्षात आल्यानंतर युवतीचा प्राण घेण्याचा प्रकार केला आणि या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडालेली असून कराड विभागाचे DYSP डॉक्टर रणजित पाटील, कराड शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक DR पाटील तसेच मल्हारपेठचे फौजदार अजित पाटील, संतोष पवार आदी पोलीस अधिकारी हे घटनास्थळी पोहोचले आहेत। पोलिसांनी तेथे पंचनामा देखील करण्यास सुरुवात केली आहे। द न्यूज लाइन अचूक वेधक।